लाज वाटत्या लोकांचा पाण्यासाठी फोन उचलाय लाज वाटत्या लाज. ह्या गावचा सरपंच असून बाहेर संडासला जातोय काय तर बाथरूम मध्ये वतायला पाणी नाही. हागणदारी मुक्त गाव स्वच्छ भारत अभियान कुठे ठेवायचंय ते काय पेटवायचंय का असलं अभियान. जानेवारी महिन्यापासून लोकांनी पाण्याची मागणी आहे इकडं या रेला पाणी सोडा म्हणून जानेवारीत पत्र दिलत. जानेवारी गेला फेब्रुवारी गेला मार्च गेला एप्रिल गेला मे चालला चार दिवसात पाणी येरानं दिलं म्हणून सांगतात. एक दिवस आठ लोकांनी पाणी सोडतोय ते पण पाच आणि दहा मिनिट. लोकांचा पाण्यासाठी फोन आला तर फोन उचलाय सुद्धा लाज वाटते. आज तर स्वयंपाकाला सुद्धा पाणी नाही आज सण आहे. किती वेळा प्रशासनाला सांगायचं किती वेळा त्यांना फोन करायचा. इकडं 10 किलोमीटर वर कॅनॉलनं रस्त्यावर पाणी आहे खाली इकडं पाणी आहे. पाणी नाही फक्त येरळा काठावरच्या गावांनाच. राजापूरला पाणी नाही ढवळीला नाही तुरचीला नाही निमणीला नाही बेंद्रीला नाही शिरगाव कवट्याला पाणी नाही. अजिबात काय केलं येरळा काठच्या गावांनी. लोकसभेचं मतदान झालं आता आता आमची गरज नाही तुम्हाला असंच आम्ही समजलं पाहिजे. किती वेळा मागायचं त्यांना किती वेळा विनंती करायची. लोकांचं पाण्यासाठी फोन उचलायला लाज वाटायला लागल्या लाज. या अंडर पॅन्टीन बनायला वालू का नाही आता तर वाटते की गावातनं फिरायची लाज वाटते. लोक अंगावची आता कापडच काढणार आहेत. पाणी सोडलं पाहिजे हो पाणी सोडलं पाहिजे. कधी सोडणार आहे पाणी तुम्ही. एरियाला पाणी सोडा आमच्या गावातल्या द्राक्ष बागा छाटणी झाल्या वाळून चालले त्या. लोकांनी अक्षरशः संडासला पाणी नाही. आता संडासला आमच्या तुरची गावात लोकांना पाणी नाही. विनंती करतोय मी मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा देवेंद्र फडणवीस साहेब मी आता तुम्हालाच विनंती करतो की तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही प्रशासनाला सूचना द्या आणि येरळा नदीला लवकरात लवकर पाणी सोडा. लवकरात लवकर पाणी सोडा ही आता मी तुम्हालाच विनंती करतोय. तुरचीगावचा सरपंच विकास डावरे धन्यवाद.